स्थानांतर चौथा सामना है क्योंकि ये दोनों टीम सेमीफाइनल एंड फाइनल असे तीन सामने बाकी है। वेळ फार कमी है, रंगदार सामना झाला पाहिजे, कुठे अडथळा आणू नये म्हणून सुद्धा वारंवार तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुम्ही मैदानाच्या पटांगणाच्या बाहेर उभे राहा, पण वारंवार त्या चुका होत आहेत। प्रेक्षकाने मागे व्हायचं आहे, वारंवार मोठी अशी नावरूपाला येणारी स्पर्धा यावेळेला फटका बसला, यावेळेला वीस मिनिटं साठी थोडस झालं होतं, थोडेसे पुढे आले होते, इथून मात्र बाद होण्याचा प्रयत्न थोडासा अयशस्वी झालेला आहे। किंवा हे यावेळेला समज स्ट्राईकला सतीश भंडारे या सरी उतात चांगल्या प्रकारची भरताची केली होती, तरी सतीश भंडाराचा आपण षटक्रमांक पहिला प्रगतीवादावरती असताना अधिक उसळी घेणारा हा चेंडू धनुबाई इथून स्टेजवरती यावेळेला काय येणारे काही चेंडू याच पद्धतीने जर त्या राहिले तर पंत झाला नक्कीच, कुठेतरी संयम हवा लागेल याच पद्धतीने काही चेंडू राहिले तर आणि अधिक वेग आहे या गोलंदाजाकडे। चांगल्या प्रकारची गोलंदाजी टाकतोय म्हणजे गौरव, आपण पाहिलं तर एकूण चेंडू झाले की म्हणजे पाच पहिल्याचे दोन इंडियन धावाली आणि दुसऱ्या चेंडू होते तीन धावाली, तिसरा चेंडू लॉटमध्ये झाला, चौथाचे मध्ये लॉटमध्ये झाला, पाचवाचे मध्ये लॉटमध्ये झाला, शेवटचं चेंडू अजूनही ठीक आहे मैदानाच्या आतमध्ये, इथून मात्र फटका बसला आहे यावेळेला खेळ तोडला, इथून मात्र खेळ तोडलाय। षटक क्रमांक पहिला संपला, एक षटक संपला, तिथून करायचं एका षटकामध्ये धावा झाली आहे, अवघी एक धाव झाली मैदानाचा, दोन धावा झाल्या मैदानाचा। चांगला खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कुठेतरी मोठा मोठा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र करू शकला या ठिकाणी। यावेळेला फटका सुरेख आहे, किती धावा येणार त्या ठिकाणी, धावांच्या माध्यमातून क्षेत्रक्रमांक दुसरं प्रगती पदावरती असताना धावा झाल्याच्या अपंगावर एकूण चार धावा झालेले आहेत, दुसरं षटक प्रगती पदावरती आहे या ठिकाणावर।
या वेळेला
चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. इथे मात्र अधिक कमी उंचीचा हा चेंडू या वेळेला एक संधी होती, पुन्हा एकदा संधी असणार आहे. इथे मात्र फलंदाज बाद झाले. पहिल्या वेळेला बाद करण्यात अयशस्वी ठरले, परंतु दुसऱ्या वेळेला बाद करण्यात त्यांना यश मिळालंय. थोड्या वेळापूर्वी संदीप पाटील सर उमलेले आणि आता दुसरी सन्मानी उपस्थिती म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कोरिओग्राफर महागुरु उमेश जाधव सर इथे आलेले आहेत. खरोखरच यावेळी आपले एमपीएल धन्य झालेले आहे. दोन दिग्गज सन्माननीय उपस्थिती जी आपल्याला बघायला मिळाली. यावेळेला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी टाकली जाते. षटक क्रमांक मित्र अजूनही पदावरती आहे. यावेळेला येणारे काही खेळू अजूनही वीस शेष मैदानाच्या आतमध्ये अजूनही दोन खेळू शेष आहे. ते संध्याकाळचं रात्रीचं पर्व आपण पाहत असते. या ठिकाणी एक धावसर गेली आहे एका धावेच्या माध्यमातून. धावा मात्र झाल्या धाव फलकावरती तब्बल 16 धावा झाले. सर अगदी येणारे दोन दिवस अतिशय चांगले चांगले संघ अगदी आपण पाहिलं. एक या ठिकाणी निगवाडी लायन्सचा संघ, पॅकर्सचा संघ, क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आहे आणि त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल अतिशय महत्वाच्या लढती आहेत. त्यांचा यावेळेला नक्कीच कमी उंची घेणारा हा चेंडू षटक क्रमांक 30 संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये धावा झाल्यात. फक्त 18 चेंडूंमध्ये 16 धावा झालेल्या शेवटचा आणि अंतिम षटक येणं अजूनही मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मित्रांनो हे चौथं षटक झालं की आपण उपस्थित मान्यवरांचा सत्कार समाधान मागणे ओळखणार आहोत याची नोंद घ्या. हे शेवटचं यंत्र षटक झालं की आपण या प्रमुख पाहुण्यांचा सत्काराकडे ओळखणार आहोत. गोलंदाजीसाठी आला आहे फुल्लोवर फुल्लो. सहा चेंडू नो मॅन मॅन मध्ये बनून ट्रॅव्हल झाला आहे. एक धाव तर घेतली आहे. या चेंडूवरती धावा झाल्या. धावपंचावरती इथून मात्र जे चेंडू आहे तिथे फुटलाय.
या ठिकाणी मित्रांनो आज सगळ्यात स्वतंत्र जेणेकरून गोलंदाज गोलंदाजीसाठी आला होता त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी आला त्यानंतर गोलंदाजी केली चेंडू थेट आदळला तो म्हणजे एस एन वरती परंतु त्या ठिकाणी दोन वेळा दोन ते तीन वेळा असं झालं की त्या ठिकाणी एस एन वरचा असणाऱ्या ज्या बेस आहेत ना त्या काही पडल्या नाहीत जर चेंडू चेंडू त्या ठिकाणी लागला परंतु त्या ज्या एस एन वरच्या बेस आहेत त्या काही पडल्या नाही फलंदाजाला देखील त्यासाठी पाच दिलं नव्हतं जोपर्यंत त्या बेस खाली पडत नाही तोपर्यंत या ठिकाणी एखाद्या फलंदाजाला पाच घोषित केलं जात नाही नक्कीच या ठिकाणी असणारे चांगले असे वेगवेगळे नियम आपण पाहिले तर पहिल्या येणाऱ्या तीन षटकांमध्ये कंपल्सरी 35+ वरचा एखादा गोलंदाज असावा येणाऱ्या पाच फलंदाजांमध्ये कंपल्सरी दोन खेळाडू हे 35+ वरती असावे हे असणारे या एमपीएलच्या माध्यमातून होणारे असे वेगवेगळे असे बदल इथून मात्र चांगला फटका आहे यावेळेला किती धावा येणार इथून मात्र दोन धावा येत आहे दहाव्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रितेश आहे गोलंदाजीसाठी पहिला चेंडू झाला इथून मात्र चांगला फटका चांगला धावावरती षटक क्रमांक शेवटचा टीम आहे प्रगती पदावरती यावेळेला आहे गोलंदाजीसाठी नवीन फलंदाज एका मागोमागून शेवटचे दोन जणू शिकाई तीन जणू शिकाय तीन जणू परंतु रोमांचामध्ये चेडू पडलाय धावा मात्र येत आहेत धावलेली आहे हटवण्यासाठी चांगला फटका आहे या ठिकाणी एक धाव घेतली आहे दुसरी धाव जलदरित्या पूर्ण करणार का दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं जात होतं परंतु आणि अजूनही येणारा एक फिनल फेस आहे हे षटक झालं की मित्रांनो एक 10 ते 15 मिनिटांसाठी सामना हा थांबायचा आहे हा एक चेंडू झाला की या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल मात्र शेवटचा चेंडू यावेळेला असफल होण्याचा प्रयत्न एक धाव तर घेतली एक छोटी धाव घेतली षटक क्रमांक चौथा संपलाय चार षटकांचा खेळ संपलाय चार षटकांमध्ये धावा झाल्या 21 धावा 22 धावांची आवश्यकता
धन्यवाद एपीएल च्या माध्यमातून या सर्व क्रिकेट रसिकांचा. मित्रांनो, या ठिकाणी मी आपली रजा घेतो. या येणाऱ्या दोन दिवसामध्ये मला खास रत्नागिरी खेड वरून या ठिकाणी समालोचनासाठी चांगली अशी संधी दिली, त्याबद्दल खरोखर या मंडळाचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आणि या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन माझे सर्व समालोचक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. ही ती ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता गेली दोन दिवस आपण ज्यांचा सुंदर आवाज समालोचन ऐकतोय असे सुरय कुटुंबे यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. आपले सर्वोच्च लाडके महागुरु उमेशजी जाधव सरांकडून हॅलो हॅलो. धन्यवाद सुरेशजी, आपलं मोलाचं सहकार्य या आमच्या सांगण्यासाठी लाभलं. चांगला हो. कारण पूर्ण फॅमिली समोर आहे. आजूबाजूला फिरतो आणि मी भिवंडीचे सर्व जे डान्सर मुलं मुली त्यांच्यासाठी आज सुवर्णासाठी आपण ज्यांना टीव्हीवर बघत आलो आहे बऱ्याचशा इव्हेंट आपण ज्यांना बघितलं आहे मराठी हिंदी इंटरनॅशनल या तिन्ही प्रतिमेमध्ये त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. उत्कृष्ट कोरिओग्राफर महागुरु जाधव सर आलेले आहेत. मी तर सर्व लहान मुलांना नम्र विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवायची आहे.
आपण त्यांच्या डान्सवर त्यांच्या कोरिओग्राफीवर आपण नाचलो या टीमवर प्रत्यक्षात अवतरलेले आहेत. जर आपण टीव्हीवर बघितलं ते प्रत्यक्ष रूपात तिथे आपल्या समोर आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. मेघवाणी 11 यांना जिंकण्यासाठी 22 धावा करायचे. 22 झालेले आहेत, 23 करायचे. झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. मेघवाडी दिवसासाठी चार ओव्हर आहे. गिरीश राणे यांचं आगमन झालंय. पुढील समालोचन आपल्याला हिंदीतून, मराठीतून आणि इंग्लिशमधून तिन्ही भाषेतून ते करतात. धावा जिंकण्यासाठी एक चांगलं टार्गेट आहे. इथे चांगला खेळ पाहायला मिळेल. इथे पोटेन्शियल दाखवलेली आहे बऱ्याच खेळाडूंनी आणि हा विजय होतो, हा क्रिकेटचा विजय होतो आहे मेघवाडी प्रीमियम लीगच्या स्वरूपाने. उपउपांत्य फेरीतला हा शेवटचा सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. म्हणून तुम्ही त्या खेळाडूला पाठवायचं आहे. पहिलं फिल्डिंग लावायची आहे. प्रथम फलंदाजी लावायचा आहे अप्या आणि विचार. उजव्या हाताने जलद गोलंदाजी करणारे तुपे खूप चांगली गोलंदाजी करतात. तो मॅटर असतो त्यांचा. त्यांच्या गोलंदाजी तो जाणून येतं की ते नेट्स पण खेळत असावे लेदर बॉलनी. चांगला अॅक्युरेट मारा असतो त्यांचा. जखडून ठेवतात फलंदाजाला. पण शेवटी हे छोटस मैदान मर्यादा आहेत या क्रिकेटमध्ये. क्रिकेट शॉट मारायचे आणि मोठे शॉट मारले तर फलंदाज बाधी होतो. माहिती आहे मामा यांची आयसा दिलेली आहे बाळाकांबळी. बाळाकांबळी आयसर आपल्या भाषेचं गेम बघून दिलेली आहे. मामा खुश झाले. यॉर्कर होता चौथ्या पाचव्या स्तंभवर. अतिशय उत्कृष्ट चेंडू सुपेशाचा सुपियो. बहुत अच्छी गेमबाजी आपकी. ऑफला मारलेला आहे. धाव काय मिळालेली नाहीये. खेळच्या दिशेने खेळल्या असून सहज एक धाव मिळाली होती. 22 धावा करायचे. सुपेशाला धावसेट करायला संधी मिळाली होती. ती काय त्यांनी हुकवली संधी आणि एक धावसंख्या पूर्ण केली. संघाचं खातं खोललं आणि एक अतिरिक्त धावसंख्याही त्याच्याबरोबर मिळालेली आहे. थ्रो ओव्हर थ्रो मिळालेला आहे आणि धावसंख्या 2 पप्यांच्या खात्यात आणि संघाच्या खात्यात. 3 चेंडूमध्ये 2 धावसंख्या झालेली आहे. मेघवाडी 11 यांना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असताना
तीन धावा झाल्या, एकोणीस धावांची आवश्यकता आहे अजून. फार जोरात टाकण्याच्या प्रयत्नामुळे हा चेंडू स्वयं गेला नेटच्या दिशेने बाहेर गेला स्टंपच्या आणि अवांतर चेंडू एक धाव देऊन गेला मेघवाड इंडियन्ससाठी. अनुभवी गोलंदाज तुपे त्यांच्या गोलंदाजांना साजेशी गोलंदाजी करताना दिसत नाहीये, तुम्ही शॉर्ट टाकताय आणि हा एकदम आखून टाकायचा चेंडू सहजरित्या एक रन त्यांना घेता आला. विशाल संयमाने खेळतायत, चांगला अनुभव असलेले विशाल. तितकाच चांगला चेंडू आणि तितकाच चांगला फटकवलेला हा चेंडू पण या छोट्या मैदानामध्ये डी रंगर असे तिथे परत आला खेळाडूच्या हातामध्ये, पण एक धावसा रोखू शकला नाहीये. धावसांची वाढ होते, धावसंख्या झाली पाच. हा हा चेंडू चांगला होता, सफल झाले पप्प्या, पुढे जाऊन मारायचा प्रयत्न केला, एक एज लागली आणि तो चेंडू अडला गेला. पहिलं षटक संपलंय, पाच धावा संख्या झालेल्या आहेत. सतरा धावांची आवश्यकता आहे तीन अठरा बॉल मध्ये साठी. त्यांचा क्वार्टर फायनलचा आणखी सर्व आहे क्वार्टर फायनलचा. पटेल डावपुढे गोलंदाज पटेल गोलंदाज चेंडू शॉर्ट चेंडू टाकताय पण जलद गती असल्यामुळे फलंदाला बॅटवर घेताना आले. तितकाच चांगला फटका आणि एक सोपा खेळ सोडलेला आहे सतीश यांनी. एक चांगले क्षेत्ररक्षक सतीश यांच्याकडनं एक चूक झाली आहे आणि खेळामध्ये एक चूकची माग पडते. शेवटी करतो जेव्हा आपण चुकांकडे आपलं लक्ष देतो, चुकामधून शिका आणि मॅच जिंका. शेवटच्या जेव्हा चेंडू येईल मॅचचा तेव्हा समजेल आपल्याला नक्कीच. चांगली फलंदाजी करतात पप्प्या, चांगला प्रयत्न होता रन घेण्याचा पण चांगलं कॉर्डिनेशन झालं दोघांमध्ये आणि धावती धोता होता वाचले. तिकडे उभा आहे परेश नाईक, एक अनुभवी खेळाडू परेश नाईक. प्रेक्षकाने कमेंट करू नका. पंच आहेत निर्णय द्यायला आणि खेळाडूंनी लक्ष द्यायचं नाहीये आपल्याकडे पंच आहे दाद द्यायला, उगाच विषय वाढवायचे नाहीये. ठीक आहे काही हरकत नाही, खेळ आहे प्रेक्षकांना अधिकार असतो पण खेळाडूंनी खेळात लक्ष द्यायचं आहे. इथे स्पोर्ट्समॅनशिप दाखवायची आहे.
तुमचा मनोबल वाढवायचे, खेळामध्ये एकाग्रता करायचे, खेळामध्ये सफल होता है गाड़ी का नंबर सापड़ नहीं बैट वर पप्या राणे सॉरी पप्या आउट जाए बाहर आने का संगा तुम्हारा तुम्हें आता बदल मी गोलंदाजी पटेल करता है नक्की पटेल पटेल अभी गोलंदाजी करता है डावखुरे गोलंदाज आहेत राउंड विकेट मारा करतात उजव्या खेळाडूसाठी थोडं कठीण होतं थोडेसे महामंडळ झालेले आहेत बाळा कमी हवे बसलेलं पटकन देवा महाराजा बघूया या संघाचं वैशिष्ट्य असं आहे की दोन पिढ्यांचा संघ आहे एका संघामध्ये काका आणि पापा आणि दुसऱ्या संघात स्वतः रितेश काका आणि पापा आणि त्याच्या समोरच त्यांचा गोडगोड पापा म्हणजे रितेश नाही एकीकडे चाचा भतीजा तर बाप सवाई भेटा एकीकडे असं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे कांबळी साहेबांनी काही नाराज व्हायचं नाही आणि आता आलेला आहे समोर तो परेश नाईक सातत्याने चांगली फलंदाजी करतायत चांगली गोलंदाजी करतात असे विचार परेश नाईक माझ्या समोर माझ्या टीम मध्ये खेळत असताना की अजित सावंत सारखा एक दिग्गज खेळाडू शिवडेगरीला जो रामवाडी जातो वारंवार सुरेन मारा करतात दोन आवाज तर धावा दिल्या त्यांनी हा फरक पडतो गरम होण्याचा जर आपण तापलो आणि क्रिकेटकडे लक्ष नाही दिलं त्याचे परिणाम असे होतात म्हणून संयमाने राहिलं पाहिजे संयमाने खेळलं पाहिजे छोटंसं उदाहरण आहे तिकडे बांबूला पकडून ते बॉडी बिल्डर उभे आहेत सर्व लाल टिकट वाले इकडे ब्लू टिकट वाले इकडे बांबू सोडायचे कट्टा तिसरा चेंडू आवाज तर महागुरु त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटात मराठी हिंदी म्हणा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटात फोटोग्राफी करून आपला एक विशिष्ट ठसा उमटवला आहे ते उमेशजी जाधव सर इथे आलेले आहेत मला नक्की खात्री आहे की आपल्या खेळाचे आनंद उमेश सर घेत असतील कुठे बोर होणार नाही ते लहानपणी बालपणी क्रिकेट खेळले असतील ते त्यांच्या जगात गेले असतील लहानपणी क्रिकेट खेळताना पण आपले पंच आहेत ते आम्हाला मध्ये मध्ये डान्स करून सरांची आठवण करून देत आहेत दोन दिवस ते पण सुरेख डान्स करतात फार चांगली गोलंदाजी करतात परत खरोखर चांगली गोलंदाजी करतात शेवटचे दोन चेंडू वाखाण्यासारखे होते अवांतर करत होते पण संयम राखला आणि चांगला टप्पा ठेवला त्यांनी अब आएगा मजा बुरे काम का बुरा नतीजा तू भ्रष्टाचा भतीजा अब आया उस पहाड़ के धाव संख्या झाली 11 एकीकडे दिसायला आलो अजून 11 धावा एका बाजूला प्रितेश नाईक दुबई चाचा तर समोर परेश नाईक मार्ग दिका भतीजा बघूया चाचा या भतीजा कोण श्रेष्ठ करतो
या ओव्हरवर या तो चेंडूवर मॅच चा निर्णय आहे। चायवाले कोण आहेत? तिथे चहावाल्यांनी जरा बाहेर जायचे आहे। प्लीज लेमन टी आज नको आहे, आज संडे आहे। इथे वन डे आहे, ग्रीन टी घेऊन येऊ। आणि आता आपल्याला समजेल की चेंडू भेदो आहे, बॅट मोठी आहे, नक्की। आणि दोघांचा एकीकडे बॉलिंग करतो, एकीकडे मुलगा बॅटिंग करतो, आता ते अजय नाईकचं काय झालं ते हे बघण्यासारखं। अजय नाईक यांच्याकडे कॅमेरा नाही सर, कॅमेरेला उभे आहेत अजय नाईक। मारायला दिलं आणि मतदान एवढ्या जोरात मारला की बॉल बरोबर त्यांनाही बाहेर जावं लागलं। चाचाने अगदी अतिशय प्रेमाने पण याला वाटलं आपण सुरुवात मारतो थोडं काहीतरी संयम तुटला त्यांचा। रिस्ट्रिक्शन झाल्यामुळे पत्रकार आहो करण्यासाठी आउट झाले। बटनामध्ये संयम देऊन ठरावा लागतो, आपल्या हाताला, आपल्या बॅटला, आपल्या मेंदूला चालना द्यायची असते आणि संयमाने खेळ खेळला तरच तो पुढे जातो। मर्यादित पटांगण आहे, फार चांगला खेळू, तितका चांगला स्पेअर त्या दिशेने खेळलेला हा खेळू, चांगली धाव घेतलेली आहे। खेळाचा विकेट आहे, क्रिकेट शेवटी मला बघायचो, कारण क्रिकेट हा प्रत्येक खेळाचा होता हा खेळ आहे, नुसता क्रिकेटच नाही प्रत्येक खेळ, प्रत्येक सन्मान होतोय विनर आणि हा क्रिकेटचा, म्हणजे ते भाजा असू दे, भतीजा असू दे, काका असू दे, चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत। परेश नाईक मागणी आहे पंचाना बदलने डान्स करायला सांगेल, विरार होणार तर गाणी लावा मध्ये मध्ये, मध्ये मध्ये गाणी लावा, कारण डान्स करतील आणि ते कारण महागुरु बनलेले आहे। 12 धावसंख्या झालेले सहा बॉल, दहा धाव, सहा बॉल आणि दहा धाव, सहा चेंडू, सहा धावा। मेघोडी डान्स, मेघोडी प्रीमियर लीगचा मेघोडी डान्स, सर्वांनी टाळ्या वाजवतात मेघोडी डान्स साठी। हफ्ते में एक दिन तो गैप रह गया, संडे का दिन गैप रहता ही है, कल का भी देखो ना, कल गैप तो ड्राइविंग तो जाएगा पर सर जाधव सर महागुरु काहीतरी डिक्लेअर करतात, आपले वेगवेगळ्यासाठी एक आशीर्वाद असा देतात सर। पाच बॉल तीन धावांची आवश्यकता,
चांगला फटकार मारला चौऱ्याहत्तर गौरव चांगला गौरव करना सारा खेल सत्कार पाया मिला अपने तुम्हाला काय वाटतं अनुभवी मोडकर आहे तीन चेंडू निर्धाव साठी आणि इकडे जंगम जात आहे आवंतर धावा दिलेली आहे आणि हा सामना दोन चेंडू एक धाव दोन चेंडू एक धाव बॉल खाली होता ओवर आलेला नाही महापुर उमेश यादव सर प्रमोद संगम खेळताना त्यांचा चेंडूची संगम फार कमी झालेला आहे अपेक्षा होती चांगली बॅटिंग पाहायला मिळेल त्यांच्याकडून पण या इतक्या सामन्यामध्ये नक्कीच करतील सेमी फायनलमध्ये आणि सरांकडून त्यांना प्रोत्साहन मिळेल त्यामुळे नक्कीच षटकार चौकार काही घेऊ शकतो बघा विनय राणे दोन चेंडू निर्धाव गेले एक विकेट गेलेला आहे मी दीपक सरनी काय बोललो किती झालं तरी कुठल्याही खेळाडू घेतला तो खेळ महत्वाचा असतो मोठा असतो यासाठी बघितलं समोरच आपण सहज गौरव मॅच घेऊन जाईल तसं झालं नाही रिक्वेस्ट आहे मंगेश यांना प्लीज आता काय घडलं या सुटल्यानंतर मॅचचा वेगळा निर्णय लागला असता चुकाकडून मागे घ्या ना खेळाडूंना मैदानापासून मागे नेला तर प्लीज प्लीज जरा या साईडला जागा या साईडला या प्लीज वेळ कमी आहे आपल्याकडे पुढच्या ओव्हर कमी करावं लागतील सामन्यांच्या दक्षता घ्यायची आहे असं म्हणतात सेमी फायनल फक्त दोन खेळाडू झाल्यानंतर एवढी वेळ लागला सेमी फायनलचा सांगा दोन दोन षटकांचा होईल सर्व खेळाडूंनी नोंद घेतली मला वाटतं
भारता का एक चेंडू और एक धाव होली है तुम्हारा तो प्रमुख संगम है धावत नहीं तुम्हें ज्यादा घाबरवल बैटिंग बॉलिंग संगम धावला नहीं पे आले तर ओपनिंगला देतात मधल्या कधी खेळत नाहीत ते आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवत आहेत एक चेंडू एक धाव ही जिंकण्यासाठी सामना बरोबरच खेळलेला आहे पण कंपल्सरी चेस हा नियमानुसार एकच ठीक आहे लहान मुलांनी बाहेर व्हायचं आहे काकांसमोर आणि पप्पांसमोर जिंकलेले क्रिकेट नाईक क्रिकेटच्या संघाने दाखवून दिलेलं क्रिकेटच्या संघाने दाखवलेलं आहे ए भाई दाखवलेलं त्यावेळी तुमचं राज्य होतं आता माझं राज्य आलेलं कारण गौरव यांना यांचा गौरव करण्यात येईल उमेश जाधव सर यांच्या हस्ते या सामन्याचा सामनावीर गौरव यांनी स्टेजवर यायचा आहे